जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2020 या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे। या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, आनंदाची बातमी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसांपासून एक वातावरण निर्माण झालं होतं आपल्या आरोग्य विभाग भरतीमध्ये की भरती मेरिटवर होणार की डायरेक्ट तुमचं आलं जी परीक्षा आहे एक्झाम घेऊन होणार, ठीक आहे। तर हे जे दोन मुद्दे होते, या दोन मुद्द्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये काल एक गुप्त बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी ठरवलं की परीक्षा ही मेरिट पद्धतीनेच घ्यायची। तर परीक्षा मित्रांनो मेरिट पद्धतीमध्ये मेरिटनेच होणार आहे, याचं फायनल डिसिजन झालेला आहे। तुमचं काय मत आहे, परीक्षा ही एक्झाम घेऊन घ्यावी की मेरिटने घ्यावी, ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा, लगेच टाईप करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता एक डिसिजन तर झालं आहे की परीक्षा ही मेरिटनेच होणार आहे। तुमचं 10वीचं मेरिट असेल, तुमचं 12वीचं मेरिट असेल, तुमचं ग्रॅज्युएशनचं मेरिट असेल, ठीक आहे, किंवा तुमचं PG मेरिट असेल, यावर तुमचं मेरिट ठरणार आहे। तुमचा जो काही कोर्स असेल मेडिकल फील्ड रिलेटेड, त्याबद्दल तुमचं मेरिट हे ठरणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, जागा कोणत्या कोणत्या येणार आहे ते लक्षात घ्या। डॉक्टर वर्ग 1 म्हणजे क्लास 1, डॉक्टर वर्ग 2 म्हणजे क्लास 2, नर्सेस असतील, कार्यालयीन कर्मचारी, त्यामध्ये विविध स्टाफ असतो, कारकून असेल, वार्ड बॉय असेल, सफाई कामगार असेल, आरोग्य सेवक असेल, तर ही सर्व पदं आणि त्याबरोबर क्लास 4 लेवलची म्हणजे सफाई कामगार वगैरे, तर ही सर्वच पदं भरली जाणार आहेत। तर या ठिकाणी सफाई कामगार जे पद आहे याला तर कुठली एक्झाम तर घेता येणार नाही, वार्डबॉय आहे त्याला तर कुठली एक्झाम घेता येणार नाही, कारकून असेल, कार्यालयीन कर्मचारी असेल। तर राजेश टोपेंनी काय मुद्दा मांडला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर की आपण आजपर्यंत जेव्हापासून आरोग्य भरतीमध्ये आपण जागा भरतो तोपर्यंत आपण कधीच म्हणजे आरोग्य सेवक नावाची पोस्ट वगळता, ठीक आहे, आपण इतर कुठल्याही पदासाठी एक्झाम घेतलेली नाही आहे। तर मग आता हा मुद्दा का येतो आहे, तर हे राजकारण आहे मित्रांनो, तर त्यामुळेच मेरिटनेच भरली जावी पद, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ठाम रहा आणि एक्झाम 17,000 पदांची होणार नाही आहे, मेरिटवरच तुमचं जे काय असेल ते सिलेक्शन होणार आहे। आता भरती मेरिटवर होणार हे कन्फर्म झालेलं आहे। तर आरोग्य विभाग भरती 2020 तुम्ही हा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता मित्रांनो की कट ऑफ किती लागू शकतो, हा मुद्दासुद्धा उपस्थित होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवारांना 88, महिला उमेदवारांना 78, त्यात प्लस मायनस आपण 4 पकडू शकतो, कमी जास्त 4 रेशो होऊ शकतो। OBC कॅटेगरीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 86 कट ऑफ, महिला उमेदवारांसाठी 76 कट ऑफ। SC कॅटेगरीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी 82, महिलांसाठी 72 कट ऑफ लागेल। त्यानंतर ST कॅटेगरीमध्ये 76 कट ऑफ आणि महिला उमेदवारांसाठी 66 असेल। NT कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवारांचा कट ऑफ असेल 85, महिलांचा असेल 75। तर अशा पद्धतीने तुमचा जो कट ऑफ असेल प्लस मायनस 4 होऊ शकतं। तर हा जो कट ऑफ आहे तुम्ही विचाराल तर कुठून घेतलेला आहे, तर हा कट ऑफ आपण ऑफिशियल नाशिक जे आता 2 महिन्यांआधी भरती झालेली होती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, त्यावर जे ऑफिशियल ती तुम्ही व्हिजिट करू शकता, नाशिकची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कट ऑफ दिसेल। तर हाच अशाच पद्धतीने त्यांचा कट ऑफ लागलेला आहे, 19-20 झालेला आहे फक्त। तर अशा पद्धतीने तुमचं मेरिट लागणार आहे।